अयोध्या दौऱ्याला विरोध हा एक ट्रॅप होता असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. त्यांच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात भूकंप झालाय. राज ठाकरेंसाठी कुणी ट्रॅप लावला यावरून आता तर्कवितर्कांनाही उधाण आलंय. अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप. राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप. कुणी लावला राज ठाकरेंसाठी ट्रॅप? राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून राज्यासह युपीतलं वातावरण पेटलेलं असतानाच राज ठाकरेंनी हा दौरा रद्द केला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर आता राज ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. अयोध्या दौऱ्याला विरोध म्हणजे मोठा ट्रॅप होता आणि त्याला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी केलाय. मला मुंबईमधनं पण माहिती मिळत होती, मला दिल्लीमधनं पण माहिती मिळत होती, मला उत्तर प्रदेशातनं पण काही गोष्टी लोक सांगत होते की नेमकं काय चाललंय. आणि एक वेळ अशी आली की मला माझ्या असं संपूर्णपणे लक्षात आलं की हा ट्रॅप आहे, हा सापळा आहे. आपण या सापळ्यामध्ये अडकलं नाही पाहिजे, कारण या सगळ्या गोष्टींची जी सुरुवात झाली, त्याची जी रसद पोचवली गेली, ज्या गोष्टी केल्या त्याची सुरुवात महाराष्ट्रातनं झाली. राज ठाकरेंच्या याच आरोपाचा धागा पकडत महाविकास आघाडीने भाजपला लक्ष्य केलंय. भाजप पुरस्कृत दौऱ्यावर उत्तर प्रदेशात कोण गुन्हा दाखल करणार असा प्रतिसवाल संजय राऊत यांनी केलाय. तर काँग्रेसनेही भाजपवर निशाणा साधलाय. अयोध्येत जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखलाय? इथे इकडलं भारतीय जनता पक्ष तुमच्या पाठीशी, तिकडे भारतीय जनता पक्षाचं राज्य, तुम्हाला कोणी रोखलंय? कोण करणार गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये? त्यांचं राज्य भाजपचं, भाजपचं पुरस्कृत दौरा, त्याच्यामुळे एक फार गमतीशीर विधान आहे ती. हिंदुत्वाच्या वोट बँकेमध्ये एक वाटेकरी नवीन तयार होतो. त्यावेळेला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगाबाद सभेच्या आधी काढता पाय घेतला. उत्तर भारतीय मतदारांवरती प्रभाव टाकण्यासाठी मनसेची जाणीवपूर्वक नामुष्की करण्यात आली. भारतीय जनता पक्ष किती कुटिल कारस्थान करू शकतं हे या अयोध्या दी ट्रॅप या चित्रपटाच्या कहाणीमधून निश्चितपणे लोकांच्या समोर आलं असेल. राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द करण्यामागे ट्रॅपचं कारण दिलं असलं तरी यामागे कोण आहे हे स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे यावरून तर्कवितर्कांना उधाण आलंय. मात्र राज ठाकरेंच्या बॉम्ब गोळ्याने राजकीय वर्तुळात चांगलाच धूर निघालाय एवढं मात्र नक्की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे झी 24 तास.